नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी, विषय नागरिक शास्त्र। मी सौ जान्हवी जोशी। आज आपण धडा दुसरा, नियम सर्वांसाठी, म्हणजेच तुमचा परिसर अभ्यास भाग एक या पुस्तकातला धडा 6वा, नियम सर्वांसाठी शिकणार आहोत। आता वाहतुकीचे नियम कोणते हे तर तुम्हाला माहिती आहे। लाल सिग्नल आला की आपल्याला थांबायचं असतं, येल्लो सिग्नल आला तर स्लो डाऊन, म्हणजे बघा आजूबाजूला आणि मग हळूहळू पुढे जा, आणि ग्रीन सिग्नल, हिरवा सिग्नल आला तर आपण जाऊ शकतो, हे तर माहिती आहे। हे नियम पाळल्याने काय होईल असं तुम्हाला वाटतं? तर मुलांना आपण असे हे जे नियम आहेत ते जर आपण पाळले तर आपल्याला कोणत्याही अपघातापासून आपलं स्वतःचं संरक्षण होतं। यातील कुठला नियम तुम्हाला बदलावासा वाटतो का? तर नाही। वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखीन कोणकोणते नियम असावेत असं तुम्हाला वाटतं? अजून बाळांना बरेच साईन बोर्ड असतात की पुढे शाळा आहे, पुढे गतिरोधक आहे, म्हणजेच स्पीड ब्रेकर आहे, गाडी हळू चालवा, स्पीड लिमिट सांगितलेलं असतं, असे बरेचसे नो एंट्री असते, वन वे असतो, तर ते सगळे साईन बोर्ड असतात। आणि यामुळे आपल्याला काय होतं तर रस्त्यावरून गाडी चालवताना काही आपल्याला शिस्त पाळावी लागते, ते आपल्याला सांगितलं जातं। वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात, ते आपण पाळतो। तसेच सामाजिक जीवनात हे बघा, हे सगळे असे वेगवेगळे आपले साईन बोर्ड असतात। तसंच सामाजिक जीवनात प्रत्येकाने आपण काय काम करायचे यासाठी काही नियम असतात। प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तर करावेच लागतात। नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते, आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो। नियम सर्वांसाठीच असतात, ते सर्वांना सारखेच लागू होतात। नियमांपुढे कोणीच श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही। नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते, नियम मोडल्यास शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही। अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो। आता आपण जसं म्हणतो की नियम, निसर्गाचे पण काही नियम असतात, ते कसे तर समाजासाठी असलेल्या नियम असणाऱ्या नियमात होणारे बदल, आपण सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते। म्हणजे आपण आता रस्त्यावरून चालताना रस्त्याच्या डाव्या बाजूने फुटपाथवरून चालावं, कारण रस्त्याच्या मधून चालताना आपला अपघात होण्याची शक्यता जास्त असते। तसंच आपण रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंगवरनं रस्ता क्रॉस करतो, कारण तिकडनं गाड्या जाताना गाड्यांना सुद्धा तो नियम असतो की झेब्रा क्रॉसिंगवरून जर गाडी जाणार असेल तर त्याचं स्पीड लिमिट एकदम कमी असावं, जेणेकरून आपल्याला कोणतीही हानी होणार नाही। हे जर नियम आपण मोडले तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो। समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात। समाज नियमांसाठी केले जाणारे नियम, निसर्ग नियम, यात काही फरक आहे। निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात, ते आपण बदलूच शकत नाही। सूर्याचे उगवणे, मावळणे किंवा ऋतूचक्रातील बदल कधीच थांबवता येत नाही। गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही। समुद्राची भरती, ओहोटी, चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालूच असतात। निसर्ग नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात, ते कालबाह्य होत नाही। म्हणून माणसासाठी असणाऱ्या नियमित परिस्थितीनुसार बदल करावे लागतात। म्हणजेच काय, जसं आपण निसर्गाचे नियम बदलू शकत नाही, कधी आपल्याकडे उन्हाळा असतो, कधी हिवाळा असतो, कधी पावसाळा असतो, कधी आपल्या इकडे पूर परिस्थिती निर्माण होते, कधी दुष्काळ पडतो म्हणजे पाणीच नाही असं होऊ शकतं। तर हे जे सगळे नियम आहेत, म्हणजेच काय तर कुठल्या निसर्गाची कोणतीही बाजू एकसारखीच कायम अशी राहत नाही। त्यामुळे समाजाला सुद्धा नियम आखताना असाच नियम असा आपण कायम आखू शकत नाही। त्या परिस्थितीनुसार समाजातील नियम सुद्धा आपल्याला बदलावे लागतात। आपला देश ज्या ब्रिटिश राजवटीखाली होता तेव्हाचे नियम वेगळे होते। आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली, त्यानुसार समूह जीवनाचे नियम बदलले। उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळाले आणि 21 वर्षावरील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क होता। 1988 नंतर मतदानाचा हक्क प्रत्येक व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला। म्हणजेच काय, स्वातंत्र्याआधी जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा आपल्याला मतदान करण्याचा अधिकार नव्हता, आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1988 नंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्यांना मतदानाचे अधिकार मिळाले, जेणेकरून आपण आपला अधिकारी म्हणजे आपल्या इकडचा नगरसेवक,
मग आपले खासदार आमदार हे आपण सगळे निवडून आणू शकतो, जेणेकरून आपल्या समाजाची कामं आपण पटापट करून घेऊ शकतो त्यांच्याकडून. बाळांनो आता आपण इथे थांबूया. तुम्ही आता आपण या धड्याचा पहिला पान शिकलो, एकदा हे नीट वाचून घ्या, मला काय समजले लिहा. तोपर्यंत धन्यवाद.